जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महा TETचा 21 नोव्हेंबर 2021 जो पेपर झालेला आहे त्या पेपरच्या प्रश्नपत्रिकांची संभाव्य उत्तरसूची आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे. या व्हिडिओमध्ये आपण पेपर क्रमांक 1 मधील विषय परिसर अभ्यासाचे जे 30 प्रश्न होते त्या 30 प्रश्नांची संभाव्य आन्सर की घेऊन आलेलो आहे. परंतु मित्रांनो, आन्सर की बघण्यापूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून महा TETच्या संदर्भामधल्या आणि अभियोग्यता परीक्षेच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीचे अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. मित्रांनो, हा पेपर जो आहे तुम्हाला स्क्रीनवरती जो दिसत आहे तो पेपर आहे पेपर सेट क्रमांक D मधला. कारण ही मी स्वतः पेपर दिलेला आहे आणि मला आलेला पेपर D आहे. बाकीचे सर्व जे प्रश्न आहेत ते ॲज इट इज होते. A, B, C, D कोणताही या ठिकाणी पॅटर्न असला तरी देखील प्रश्न सेम होते, फक्त त्यांचा जो क्रम आहे मागे पुढे होता. आपण जे आहे प्रश्न बघावा आणि त्याचं उत्तर या ठिकाणी चेक करून घ्यावं. आणि मी स्वतः जी उत्तरं लिहिलेली आहेत ती तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. कदाचित माझ्याकडून एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिल्या जाऊ शकतं. जर तुम्हाला वाटलं की सर हे प्रश्नाचं उत्तर चुकीचं आहे तर आपण जे आहे योग्य उत्तर नक्की कमेंट करा, आपल्या उत्तराचं या ठिकाणी स्वागतच असणार आहे. बघा, 121 नंबरला प्रश्न होता, मैदान या नावाने ओळखला जाणारा जो प्रदेश आहे तो कोणता आहे? छत्तीसगड राज्याचा दक्षिण भाग आणि ओडिसा राज्याचा नैऋत्य भाग, छत्तीसगड राज्याचा मध्यभाग आणि ओडिसा राज्याचा पश्चिम भाग, पूर्वेचं पठार किंवा कर्नाटकचं पठार. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जे आहे मॅक्झिमम जो असायला पाहिजे तो म्हणजे ऑप्शन नंबर 1च असायला पाहिजे. छत्तीसगड राज्याचा दक्षिण भाग आणि ओडिसा राज्याचा नैऋत्य भाग हा मैदान या नावाने ओळखला जातोय. त्याच्यानंतर 122 नंबरचा प्रश्न बघा, सखोल शेती या शेती प्रकारातील संबंधित भाग मी खालीलपैकी कोणते आहे? एकाच प्रकारचे मोठ्या प्रमाणावर विस्तीर्ण क्षेत्रामध्ये घेतले जाणारे पीक, मनुष्य व पशुबळाचा जास्तीत जास्त वापर आणि मर्यादित यांत्रिकीकरण, असे 3 स्टेटमेंट दिले होते आणि या 3 पैकी नेमकं कोणतं योग्य आहे ते आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलं होतं. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण जर पाहिलं की योग्य कोणतं आहे तर B नंबरचं मनुष्य व पशुबळाचा जास्तीत जास्त वापर आणि मर्यादित यांत्रिकीकरण हे याचं वैशिष्ट्य आहे सखोल शेतीचं. म्हणजेच याचं उत्तर जे आहे ऑप्शन नंबर B मध्ये दडलेलं आहे. त्यानंतर बघा, 123 नंबरचं प्रश्न काय होता, गुजरातच्या सीमेशी लागून महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता आहे? आता या ठिकाणी मित्रांनो मला असं वाटत आहे प्राथमिक पद्धतीने की या प्रश्नाचं उत्तर जे आहे 2 असायला पाहिजे. ठीक आहे, आता 2 कोणते असायला पाहिजे? तर मित्रांनो, नंदुरबार आणि धुळे जर का आपण जिल्हे बघितले तर त्यांची सीमा जी आहे या ठिकाणी गुजरातला लागून आहे. आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं या ठिकाणी की ठाणे आणि पालघर, तर ठाणे आणि पालघर यांची देखील सीमा गुजरातला लागून आहे. म्हणून कदाचित बोर्डाकडून जे आहे या प्रश्नाची उत्तरं एकतर कोणत्या सर्वांना दिली जातील किंवा ज्यांनी ज्यांनी ठाणे लिहिलं पालघर लिहिलं त्यांची उत्तर बरोबर असेल आणि धुळे नंदुरबार धुळे लिहिलं असेल त्यांची उत्तरं कदाचित बरोबर केली जाऊ शकतात. म्हणजे हा एक प्रकारचा संदिग्ध प्रश्न आहे, रद्द होण्याची दाट शक्यता आहे असं माझं प्राथमिक मत आहे. तुम्हाला काय वाटतं ते नक्की तुम्ही जे आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला. माणूस आहे, माणसाकडून चुका होऊ शकतात, परंतु आता वेळ कमी आहे आणि तुमच्यापर्यंत आन्सर की पोहोचवायची आहे कमीत कमी वेळेमध्ये. म्हणून जे आहे मी या पद्धतीने तुम्हाला पटपट उत्तरं देत आहे. 124 नंबरचा प्रश्न बघा काय देण्यात आलेला आहे, सर्वसाधारणपणे मासे यांच्याशी विसंगत बाब खालील पर्यायांपैकी कोणती आहे? काही मासे दीर्घायुषी असतात, काही मासे अल्पायुष्य असतात, हृदय 3 कप्प्यांनी बनलेले असते, शरीराचे तापमान आजूबाजूचे तापमानानुसार बदलते. तर याच्यापैकी बघा मित्रांनो, जो 3 नंबरचं वाक्य आहे ना की हृदय 3 कप्प्यांनी बनलेले असते, हा जो आहे ना तो एक प्रकारे विसंगत बाब आहे या 4 स्टेटमेंटपैकी. म्हणून याचं उत्तर जे आहे ऑप्शन नंबर 3 हे असायला पाहिजे. त्याच्यानंतर संपर्कजन्य रोगांचा गट खालीलपैकी कोणता आहे? तर बघा, संपर्काने वाढणारा जो रोग आहे तो कोणता आहे? ॲनिमिया, स्कर्वी, गजकर्ण, नायटा, इसब, युरेमिया, खरूज, नायटा, गलगंड. आणि 4 नंबरचं ऑप्शन जे दिलं ना की खरूज, इसब आणि गजकर्ण, ते या प्रश्नाचं जे आहे मित्रांनो करेक्ट ॲन्सर असायला पाहिजे. 125 नंबरचं उत्तर 4 नंबरचं असायला पाहिजे. मेलेल्या जनावरांच्या हाडांपासून बोन मिल या नावाने प्रचलित काय आहे? खत, जिलेटिन, कीटकनाशक किंवा औषध? तर मित्रांनो, मला असं वाटत आहे की या प्रश्नाचं उत्तर जे आहे खत असायला पाहिजे. मी स्वतः थोडंसं किंचितसं कन्फ्यूज आहे, तरी देखील मला एक 90% असं वाटत आहे की याचं उत्तर जे आहे ते खतच असावं. तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मॅक्झिमम पॉसिबिलिटी आहे की बोन मिल नावाचं जे आहे एक विशेष अशा प्रकारचं जनावरांचं खत असतं.
त्याच्यानंतर बघा 127 नंबरचा प्रश्न आहे, प्रामुख्याने मानवी शरीराच्या बांधणीस आवश्यक असणारी जे पोषक द्रव्य आहे ते कोणत्या घटकापासून मिळतात? पिष्टमय पदार्थ, मेद, जीवनसत्वे किंवा प्रथिने? तर जे मानवी शरीराच्या बांधणीला आवश्यक असतात तर ते आवश्यक असलेले जे पदार्थ असतं ते असतं मित्रांनो या ठिकाणी प्रथिने, म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे उत्तर बरोबर असायला पाहिजे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, शरीरावरील जखमेच्या जागी होणारा जो रक्तस्त्राव असतो तो गोठवण्याचं काम कोण करतं? रक्तकेशिका, रक्तबिंबिका, रक्तलसिका, रक्तग्रासिका? तर बघा, जेव्हा आपल्या शरीरातून रक्त बाहेर निघायला लागतं आणि रक्त काही वेळेच्या नंतर तो ऑटोमॅटिकली थांबतं, तर ते थांबवण्यामागे सर्वात महत्त्वाची भूमिका असते रक्तबिंबिकेची. ठीक आहे, रक्तबिंबिका या रक्त गोठवण्याचं काम करत असतात. त्याच्यानंतर मित्रांनो 129 नंबरचा प्रश्न बघा, पृथ्वीवरून आकाश निळ्या रंगाचं दिसतं, याला कारणीभूत ठरणारा किंवा ठरणारे जे घटक आहे ते कोणते आहे? दोन ऑप्शन दिले होते बघा, वातावरण आणि प्रकाशाचे विकिरण. तर काय उत्तर आहे? तर बघा, आकाश निळ्या रंगाचे दिसण्यामागचं कारण एकतर वातावरण पण आहे आणि प्रकाशाचं विकिरण पण आहे. म्हणजे आपण या ठिकाणी सांगू शकतो की ऑप्शन नंबर जो 3 आहे, दोन्ही अ आणि ब हे बरोबर आहे, ते उत्तर याचं करेक्ट असायला पाहिजे. त्यानंतर बघा 130 नंबरला प्रश्न विचारण्यात आला होता की सर्वसाधारणपणे धातू कसे नसतात, तन्य, वर्धनीय, ठिसूळ किंवा सुवाहक? तर बघा, धातू हे साधारणतः एक कठीण असतात, ठिसूळ ते अजिबात नसतात किंवा काहीच असतील जे की ठिसूळ आहे. म्हणून मॅक्झिमम जे उत्तर याचं असणार आहे ते असणार आहे ऑप्शन नंबर 3, ठिसूळ. त्याच्यानंतर बघा 131 नंबरचा प्रश्न आहे, खालील कारण व परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय आपल्याला निवडायला सांगितलेला आहे. आता बघा, पाणी हे संयुग आहे आणि परिणाम दिला आहे की पाण्याचे गुणधर्म हे हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या गुणधर्मापेक्षा भिन्न असतात. काय बरोबर आहे? तर बघा, दोन्हीच्या दोन्ही जे वाक्य आहे ना ते बरोबर आहे, कारण पाणी संयुगच आहे आणि पाण्याचे गुणधर्म आणि हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे गुणधर्म जे आहे ते भिन्न होऊन जातात, कारण दोघांच्या संयुगाने जे संयुग निर्माण होतं त्याचे गुणधर्म वेगळेच असतात, म्हणजे पाण्याचे गुणधर्म वेगळे असतात. 132 नंबरचा प्रश्न बघा, परिसंस्थेमधील विघटक हा एक घटक अन्न साखळीमध्ये कोणती क्रिया करण्याचे काम करतात? सात्मीकरण, संक्रमण, उत्सर्जन किंवा रसाकर्षण? तर याचं जे उत्तर आहे ते सात्मीकरण असायला पाहिजे एक नंबरचं, म्हणजे परिसंस्थेमधील जे विघटक असतात ना अन्न साखळीमध्ये ते सात्मीकरण करण्यासाठी जे आहे ही जी क्रिया आहे ते करण्याचं काम करत असतात. बघा मित्रांनो, जर का तुम्ही उर्दू मीडियमचे असाल किंवा इतर कोणत्याही माध्यमाचे असाल तरी देखील हेच प्रश्न तुम्हाला आले होते, फक्त तुमची भाषा बदलून होती, उत्तरं देखील तुमचे हेच असणार आहे, त्याच्यामुळे टॅली करायला तुम्हाला फार काही कठीण जाणार नाही. त्याच्यानंतर 133 नंबरला बघा, भारताच्या संदर्भाने प्राचीन इतिहासाचा कालखंड कोणता? बघा, चार ऑप्शन्स दिलेले होते की इसवी सन पूर्व 8व्या शतकापासून इसवी सनाच्या 10व्या शतकापर्यंत, अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत, अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 10व्या शतकापर्यंत, इसवी सन पूर्व 8व्या शतकापासून ते इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत. तर मित्रांनो, या ठिकाणी मला थोडासा संभ्रम आहे, परंतु तरी देखील मला असं वाटत आहे की या प्रश्नाचं जे उत्तर असायला पाहिजे ना ते असायला पाहिजे बघा ऑप्शन नंबर डी. ते म्हणजे काय? इसवी सन पूर्व 8व्या शतकापासून ते इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत. कुणाला अजून जर का प्रूफ असेल तुमच्याकडे की सर हे उत्तर बरोबर नाही आहे, दुसरं कोणतं आहे, तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मला तुमच्या उत्तराची देखील प्रतीक्षा आहे. परंतु माझ्या मतानुसार तरी ऑप्शन नंबर 4 हेच बरोबर असायला पाहिजे. त्याच्यानंतर बघा 134 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी योग्य विधाने कोणती आहे? हडप्पा संस्कृतीला सिंधू संस्कृती असे म्हणतात, हडप्पा व मोहंजोदाडो या दोन्ही ठिकाणांच्या अवशेषांमध्ये समान वैशिष्ट्ये दिसून आली. त्यानंतर तिसरं स्टेटमेंट आहे, हडप्पा आणि मोहंजोदाडो ही दोन्ही शहरं आज पाकिस्तानामध्ये आहे. कोणती विधानं बरोबर आहे ते आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेली आहे. तर बघा, तिन्हीच्या तिन्ही जी उदाहरणं आहेत ना की या ठिकाणी हडप्पा संस्कृतीला सिंधू संस्कृती म्हणतात किंवा हडप्पा आणि मोहंजोदाडो या दोन्ही ठिकाणच्या अवशेषांमध्ये समानता दिसून आली आणि दोन्हीच्या दोन्ही जी ठिकाणं पाकिस्तानामध्ये आहे, तिन्हीच्या तिन्ही जे वाक्य आहेत ती बरोबर आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण सांगू शकतो की याच्यामध्ये ऑप्शन नंबर 4 हे काय असणार आहे, करेक्ट उत्तर याचं असायला पाहिजे. त्याच्यानंतर बघा 135 नंबरचा प्रश्न आहे, मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यामधील बुद्धिमान मानव कोणत्या मानवाला ओळखले जाते? उत्क्रांतीवादाचे जे टप्पे आहेत त्याच्यामधले बरेच वेगवेगळ्या प्रकारचे मानव जन्माला आले, त्याच्यापैकी जो सर्वात बुद्धिमान मानव होता ना तो होमो हॅबिलिस, होमो इरेक्टस, नियंडरथल किंवा क्रोमॅनॉन मॅन? तर त्याचं उत्तर देखील हेच आहे, फारच गोडगोंडस नाव आहे याचं, क्रोमॅनॉन मॅन. ठीक आहे, हेच त्याचं उत्तर असायला पाहिजे, तो फारच बुद्धिमान होता म्हणे. ठीक आहे,
136 नंबरचा प्रश्न बघा. शिवकाळात हिंदवी स्वराज्याचा साम्राज्याचा भाग नसलेला प्रदेश कोणता आहे? कर्नाटकातील बेळगाव हे शिवरायाच्या आधिपत्याखाली होतं. त्याच्यानंतर कारवार व धारवाड हे देखील शिवरायांच्या आधिपत्याखाली होतं. तामिळनाडूमधील जे आहे वेल्लोर देखील शिवरायांचं राज्य होतं. परंतु मैसूर आणि मदुराई हे शिवरायांच्या आधिपत्याखाली नव्हतं. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे आपण त्याचं उत्तर बरोबर आहे असं सांगू शकतो. त्याच्यानंतर 137 नंबरचा प्रश्न आहे बघा. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून बोलत आहेत असा प्रसंग कल्पून कोणी काव्यरचना केलेली आहे? तर याही प्रश्नामध्ये मला माझ्या मतानुसार जे आहे उत्तर असायला पाहिजे महात्मा ज्योतिबा फुले. यदा कदाचित 1% मी चुकीचा राहू शकतो, परंतु मॅक्झिमम याचं उत्तर जे आहे महात्मा ज्योतिबा फुले हेच असायला पाहिजे. त्याच्यानंतर 138 नंबरचा प्रश्न आहे. मध्ययुगीन भारताचे पहिले आरमार दल कोणत्या शतकामध्ये उभारले गेले होते? तर ते जे शतक आहे ते 17वं शतक होतं. 17व्या शतकामध्ये जे आहे भारताचे पहिले आरमार उभारले गेलेले आहे. त्याच्यानंतर बघा 140 नंबरला प्रश्न विचारण्यात आलेला आहे की शिवराय आपल्या सेवकांची सहकाऱ्यांची पित्यासारखी काळजी घेत या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांना शिक्षक कोणाचा दाखला देणार नाहीत? मदारी मेहतर, कान्होजी जेधे, प्रतापराव गुजर किंवा बाजी घोरपडे? तर याचं उत्तर असायला पाहिजे मित्रांनो कान्होजी जेधे. त्यानंतर 141 नंबरचा प्रश्न आहे की शिवरायांच्या काळामध्ये बारगीर हे संबोधन पद कोणत्या सैन्य दलाशी संबंधित आहे? घोडदळ, पायदळ, आरमार दळ किंवा हेर खाते? तर जे घोड्यावरून चालणारे जे सैनिक असायचे शिवरायांच्या काळामध्ये त्यांना बारगीर असं म्हटलं जायचं. म्हणून ऑप्शन नंबर 1 हे याचं उत्तर असायला पाहिजे. 142 नंबरचा प्रश्न आहे बघा. भारतीय संविधानानुसार खालील पर्यायापैकी कोणता मूलभूत अधिकार नाही? धर्मस्वातंत्र्याचा अधिकार, शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकार, मतदानाचा अधिकार, घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार? काय असायला पाहिजे? तर बघा मतदानाचा जो अधिकार आहे ना मतदानाचा, तर तो आपला मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट नाही आहे. त्याच्यानंतर 143 नंबरचा आहे बघा की किमान 15 आणि कमाल 45 सदस्य संख्या कोणत्या स्थानिक शासन संस्थेमध्ये असते? कोणतं स्थानिक शासन असतं ते असतं बघा तालुका लेवलला जी पंचायत समिती असते त्याच्यामध्ये. त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, या ठिकाणी 145 नंबरला तंतुमय पदार्थ नसणारा पदार्थ कोणता आहे? असा पदार्थ जो की तंतुमय नाही, बाजरी, पालेभाज्या, धान्याचा कोंडा, मार्गारीन? तर याचं उत्तर आहे मार्गारीन. मार्गारीन हा तंतुमय पदार्थ नाही. त्यानंतर 146 पेंच नवेगाव व चांदोली हा गट प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे? ती शरणवन आहे, अभयारण्य आहे, राष्ट्रीय उद्यान आहे की जैवविविधता उद्यान आहे? तर मित्रांनो याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 3, तो म्हणजे राष्ट्रीय उद्यान आहे. त्याच्यानंतर 147 नंबरचा प्रश्न बघून घेऊया. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतीय प्रदेशामध्ये आढळणाऱ्या प्रमुख आदिवासी जमाती कोणत्या आहे? कोरकू वारली, वारली कोकणा, कोकणा भिल्ल आणि भिल्ल कोरकू असे दिलेले आहेत आपल्याला या ठिकाणी ऑप्शन्स. आता याचं उत्तर जे आहे मित्रांनो या ठिकाणी आपण सांगू शकतो की ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असायला पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न बघूया 148 नंबरचा. काळी मृदा या प्रकारच्या मृदेचे वैशिष्ट्य नसणारे विधान खालीलपैकी कोणते आहे? बेसाल्ट खडकाचा अपक्षय होऊन या मृदेची निर्मिती होते. टिटॅनिफेरस मॅग्नेटाईट या घटक द्रव्यामुळे काळा रंग प्राप्त होतो. पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. किंवा या मृदेला रेगूर किंवा गाळाची मृदा असे देखील म्हणतात. तर याचा उत्तर जे आहे ते कोणतं असायला पाहिजे बघा 4 नंबरचं. या मृदेला रेगूर किंवा गाळाची मृदा असे देखील म्हणतात. हे उत्तर काय आहे? या ठिकाणी गुणधर्म नसलेले म्हणजे काळी मृदेची गुणधर्म नसलेला हा एक प्रकार हा पर्याय आहे ऑप्शन नंबर 4. 149 नंबरला बघा. महाराष्ट्रातील जलसिंचन क्षेत्राचा विचार करता सर्वसामान्यपणे जलसिंचन साधनांच्या वापरानुसार सर्वात जास्त आणि सर्वात कमी अशी जोडी दर्शवणारा पर्याय कोणता आहे? कालवा आणि उपसा, कालवा आणि तलाव, विहीर उपसा, विहीर तलाव? तर बघा सर्वात जास्त उपसा जर का कुठून होत असेल तर तो होतो विहिरीमधून. आणि दुसरी गोष्ट आहे सर्वात कमी उपसा क्षेत्रातून. ऑप्शन नंबर 3 उत्तर बरोबर असायला पाहिजे. शेवटचा प्रश्न बघा. खालील पर्यायापैकी रेखावृत्ताचे वैशिष्ट्य कोणते? परस्परांशी समांतर, लांबी समान, मूळ रेखावृत्त म्हणजे बृहतवृत्त आणि शून्य रेखावृत्त म्हणजे विषुववृत्त. तर याचं उत्तर जे आहे ते आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 3, मूळ रेखावृत्त म्हणजे बृहतवृत्त. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण जे आहे परिसर अभ्यासाच्या 30 प्रश्नांची संभाव्य उत्तरसूची बघितलेली आहे. आपल्याला या उत्तरसूचीविषयी नेमकं काय वाटतं, तुमचं स्कोर नेमकं या 30 प्रश्नांपैकी किती आलेला आहे त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर का माझ्याकडून चुकीनं सांगण्यात आलेलं असेल तर त्या उत्तराला करेक्ट देखील नक्कीच करा. तुमच्या करेक्ट उत्तराचं आपल्या
कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच स्वागत असेल।